सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा आपल्या या तासिकेमध्ये स्वागत. आज आपण शिवराज गोरले यांचा पाठ शिकणार आहोत. अभ्यासक्रमामध्ये हा आपला तिसरा पाठ आहे. या पाठामध्ये त्यांनी मानवी जीवन आनंदीमय कसं जगता येतं याला अनुसरून वर्णन केलेलं आहे. या पाठाचं नाव आहे आयुष्य आनंदाचा उत्सव. या पाठाचे लेखक शिवराज गोरले आहेत. त्यांचा जन्म झालेला आहे 1951 मध्ये. हे सुप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांच्या साहित्यकृतीचा आपण थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे घेऊ. सुप्रसिद्ध लेखक, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून विपुल असं लेखन त्यांनी केलेलं आहे. शिवराज गोरले हे लेखक आहेत, म्हणजे त्यांनी नाटकं लिहिली आहेत, चित्रपट लिहिले आहेत, दूरदर्शनसाठी मालिका लिहिल्या आहेत, कथांचं लेखन केलेलं आहे, वेगवेगळ्या नावरूपाला आलेल्या व्यक्तींच्या जीवनाला अनुसरून व्यक्तिरेखा लेखन केलेलं आहे, कादंबऱ्यांचं लेखन केलं आहे, ललित लेख लिहिले आहेत. असे विपुल साहित्य लेखन शिवराज गोरले यांनी केलेलं आहे. त्याचा आपण पुढीलप्रमाणे आढावा घेऊ. कुर्याद सदा टिंगलम, गोलमाल इत्यादी गाजलेल्या नाटकांसाठी, तसेच थरथराट, चिमणीपाखरं इत्यादी लोकप्रिय चित्रपटांची पटकथाही त्यांनी लिहिलेली आहे. शिवराज गोरले यांनी कुर्यात सदा टिंगलम, गोलमाल हे नावारूपाला आलेले नाटक लिहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचे 2 चित्रपट लिहिलेले आहेत. थरथराट, चिमणीपाखरं हे अत्यंत गाजलेले व लोकप्रिय असे चित्रपट शिवराज गोरले यांनी लिहिलेलं आहे. संवाद लेखनही त्यांनी केलेलं आहे. त्यांनी मराठीत प्रेरक साहित्याचं दालन समृद्ध केलेलं आहे. मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. गोरले यांनी नाटकं लिहिलेलं आहेत, चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी मानवी जीवन जगत असताना जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीवरती कशाप्रकारे आरूढ व्हावं याला अनुसरून माणसं जोडावीत कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशा प्रकारची लोकप्रिय पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत. सर्वस्व शोधार्थ एका कल्पनेची आत्मकथा या त्यांच्या नावारूपाला आलेल्या कादंबऱ्या आहेत. त्यांच्या नग आणि नमुने ह्या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. गोरले हे एक चांगले सुप्रसिद्ध लेखक आहेत, नाटककार आहेत, चित्रपट पटकथा लेखन करणारे आहेत आणि त्याचबरोबर कादंबरी लेखन करणारे सुद्धा लेखक आहेत. त्यांच्या एकंदर साहित्याकडे बघितल्यानंतर आपल्याला त्यांना 2 पुरस्कार मिळालेले दिसतात. एक म्हणजे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. एकंदर त्यांची साहित्यकृती आजही समाजमनामध्ये आवडीने
वाचली जात असताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यांच्या या तिसऱ्या पाठामध्ये आयुष्य आनंदाचा उत्सव मध्यवर्ती आशय त्यांनी पुढील उतारामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं वाचन करू आणि विश्लेषण करू. प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगत नाही. खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते. तर या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे, मानवी जीवन जगत असताना प्रत्येक मानवाला आनंदी राहावं वाटत असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तो आनंद कुठे आणि कसा मिळतो हे मात्र प्रत्येकाला उमगत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरा आनंद मानवाच्या अंतरंगातच असतो हे त्यांनी या ठिकाणी तुम्हा आम्हाला सुचवलेलं आहे. पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते हे त्यांनी या उतारामध्ये सांगितलेलं आहे. हे या पाठात लेखकाने हलक्या फुलक्या शैलीत ओलगडलेले आहे. आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी यासंबंधी विविध उदाहरणांमधून केलेले विवेचन आनंदी राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे ठरते. निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात यासंबंधीच्या पाठातील विवेचनामुळे आपण जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो असं त्यांनी या ठिकाणी तुम्हाला सुचवलेलं आहे. या पाठाचा मध्यवर्ती आशय आपल्याला या उतारामध्ये सांगितलेला आहे. आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ शिवराज गोरले यांनी लिहिलेला आहे. त्यांनी मानवाने प्रत्येक दिवस आनंदामध्ये कसं जगावं, जगत असताना कोणकोणत्या गोष्टी आनंदी राहण्यासाठी आवश्यक आहेत याला अनुसरून त्यांनी हलक्या फुलक्या शैलीमध्ये आणि आनंदीमय जीवन जगण्यासाठी निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाचा सहवास या सगळ्या गोष्टी कशा उपयुक्त आहेत ह्या जर मानवाला लाभल्या किंवा यासोबत जर मानवाने जीवन जगण्याचं ठरवलं तर मात्र त्याला आपल्या जीवनामध्ये आनंदीमय जीवन जगता येतो हा मध्यवर्ती आशय त्यांनी या पॅरेग्राफमध्ये किंवा उतारामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे. तर आपण हा शिवराज गोरले यांचा पाठ पहिल्या पॅरेग्राफचं वाचन करू आणि त्यामध्ये त्यांनी जो आशय मांडलेला आहे त्याचं आपण विवेचन करू. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हे उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कविकल्पनाच नव्हे तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे असं त्यांनी या उतारामध्ये सांगितलेलं आहे. आज जर तुम्ही आम्ही बघितलं तर मानवी जीवन हे फार धावपळीचं झालेलं आहे. प्रत्येक व्यक्ती जगण्यासाठी धडपडत असताना दिसतो, धावत असताना दिसतो. प्रत्येकाला काही ना काही हवं असतं, त्यासाठी तो सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत धावत असतो. त्यासाठी आपलं कुटुंब, आपलं घर, आपलं दार यांना सुखी समाधानी ठेवण्यासाठी म्हणा किंवा आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळाव्यात यासाठी तो सतत धावपळ करीत असतो. या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा त्याला कुठेतरी आनंद मिळावा, आनंदी जीवन जगता यावं यासाठी लेखकाने हा पाठ लिहिलेला आहे. त्यामध्ये मानवाने जीवन जगत असताना कोणत्याही गोष्टीचा मनावर दडपण न घेता काही गोष्टीचा, निसर्गामध्ये असणाऱ्या अनेक बाबींचा आधार घेऊन चांगल्या प्रकारे आनंदीमय जीवन जगता येतं असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मानव जीवन जगत असताना आनंदी कसं जगता येईल याचा प्रयत्न करत असतो असं त्यांनी पहिल्या उतारात म्हटलेलं आहे. पण कधीकधी मानवाला काय होतं,
आपण दिवसरात्र कष्ट करतो म्हणजे आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो असं त्याला वाटतं, पण तसं नाही असं लेखक या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगू इच्छितो। तर याच बाबतीत तो असं म्हणतो की बाबा तुम्हा आम्हाला आनंद नेमका कशात मिळतो आहे किंवा कशात आहे हे नेमकेपणाने उलगडत नाही असं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे। पृथ्वीच्या किंवा सृष्टीच्या सगळ्या चराचर गोष्टीमध्ये किंवा अनेक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद दडलेला आहे ते मात्र तुम्हा आम्हाला शोधता आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। बालकवीची कविता जिकडे तिकडे आनंदी आनंदगडे ही जी कविता आहे किंवा आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे ही जी कविता आहे ती फक्त कवी कल्पनाच नाही तर निसर्गाच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला आनंद घेता येतो। चिमण्यांचं चिवचिव करणं, मोरांचा पिसारा फुलवणं किंवा पावसाचं आवाज किंवा झऱ्याचं खळखळत वाहनं यामधूनही तुम्हा आम्हाला आनंद घेता येतो। छोट्या छोट्या गोष्टीचा आस्वाद किंवा आनंद कसा घ्यायचा हे मात्र कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी बऱ्याच लोकांना आनंद कुठे कसा नेमक्या ठिकाणी कसा मिळतो हे मात्र आजही त्यांना उलगडलेलं नाही कळलेलं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि शेवटच्या ओळीमध्ये ते म्हणतात आनंद मात्र पृथ्वीच्या मना सृष्टीच्या मना कणाकणामध्ये आहे हे मात्र सत्य आहे किंबहुना शाश्वत सत्य आहे असं गोरले म्हणताना दिसतात। त्याचबरोबर त्यांनी पुढच्या उतार्यामध्ये काय सांगितलं आहे आपण त्याचं वाचन करू आणि विश्लेषण करू। आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निसळतो। आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो, जितकं सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो। आनंद असतोच तो अनुभवता मात्र यावा लागतो। या ठिकाणी लेखकाने तुम्हा आम्हाला सुचवलेलं आहे सृष्टीच्या कणाकणामध्ये आनंद दडलेला आहे तो आम्हाला तुम्हा आम्हाला कसा घ्यायचा ते मात्र तुम्हा आम्हाला कळलं पाहिजे असं त्यांनी तुम्हाला सुचवलेलं आहे। यामध्ये त्यांनी सांगितलं आहे आपल्याला एखादी गोष्ट कशी मिळवावी कसं घ्यावं यासाठी आपण दिवसरात्र कष्ट करतो धावपळ करतो तेव्हा मात्र ती आपल्याला मिळत नाही। आता या ठिकाणी उदाहरणही त्यांनी दिलेलं आहे। आनंदाची गंमत अशी आहे तुम्ही जेव्हा शोधू पाहता तेव्हा ती दडून बसते, जेव्हा आपण एखादी गोष्ट शोधतो तेव्हा ती आपल्याला मिळत नाही हे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आपण पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र हातामधून निसटतो असं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे। आनंद आपण जेवढा पकडण्याचा आटापिटा करतो तेवढा आपल्याला हुलकावण्यात येतो म्हणजे आपल्यापासून दूर जातो। आणि आनंद आपण छोट्या छोट्या गोष्टीमधून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो सहजपणे अनुभवता येतो असं त्यांनी या ठिकाणी तुम्हा आम्हाला सुचवलेलं आहे। निसर्गामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, कोकिळाचं ओरडणं कानाला आल्हाददायक वाटतं, पाऊस पडणं आनंदाचं वाटतं, या सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हाला आनंदाही वाटतात। एखादं फूल गुलाबाचं फूल बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं, त्या छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो ऐकतो तेव्हा मात्र त्यामधून आनंद घेता येतो। आणि त्यांनी सांगितलं आहे जेवढं तुम्ही सहज घ्याल छोट्या छोट्या गोष्टीचा आस्वाद घ्याल, एखादा व्यक्ती झोपेतनं उशिरा उठत असेल तर त्याला सूर्योदय कसा होतो सूर्य अस्त कसा होतो ते मात्र त्याला कळणार नाही आहे। आणि त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याने मात्र लवकर उठावं लागतं आणि आपल्याला डोळे असल्यामुळे सूर्योदय असेल सूर्यास्त असेल त्याचा तो देखावा त्यात असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीचा आस्वाद तुम्हा आम्हाला घेता येतो असं लेखकांनी सुचवलेलं आहे। यासाठी मात्र तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो ज्याच्या माध्यमातून आयुष्यामध्ये मानवाने मिळवण्यासाठी कशाप्रकारे सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी कसं धडपड करतो हे मात्र त्यांनी या ठिकाणी तुम्हाला सुचवलेलं दिसतं। आता या उत्तराचं वाचन करू आणि त्याला अनुसरून विश्लेषण करू। आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा खालीत असतो, आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो। आनंद आपल्या मनातच असतो, आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात असतो असं त्यांनी सांगितलं आहे।
प्रत्येकाला वाटतं की आनंद कुठेतरी आपल्याला बाहेर मिळतं, बाहेर शोधावं, बाहेर बघावं, पण तसं नाही आहे. जशी मन आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा, तशा प्रकारची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला जर आनंदीमय जीवन जगायचं असेल तर ते मात्र त्याच्या अंतकरणामध्ये मनामध्येच दडलेलं आहे असं लेखकाने या ठिकाणी आपल्याला सुचवलेलं आहे. जोपर्यंत तुमचं मन एखाद्या गोष्टीसाठी कायम भटकत राहील तेव्हा मात्र तुमचं मन समाधानी नसतं. आणि एखाद्या गोष्टीला पाहून जर तुम्ही समाधानी असाल तर तुम्हाला आनंदही मिळतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण मी तुम्हाला वर म्हटल्यानुसार एक छोटीशी अशी छोटासा असा एक उदाहरण सांगतो ज्याच्या माध्यमातून तुम्हाला या लेखकाला काय सुचवायचं आहे ते लक्षात येईल. एक सधन असा शेतकरी असतो, त्याच्याकडे जमीन असते, घरदार, कुटुंब, घरातील व्यक्ती, आई, मुलं सुखसमाधानाने जीवन जगत असतात, त्याचं बरं चाललेलं असतं. आनंदीमय जीवन जगत असतानाच एक दिवस एक विद्वान व्यक्ती त्याच्या घरी येतो, चर्चा करण्याच्या ओघामध्ये तू आज भरपूर काही मिळवलेलं आहे, सुखसमाधानाने जीवन जगतोयस, तुझी मुलं, कुटुंब, शेती सगळं बरं चाललेलं आहे असं बोलतो. पण त्याचबरोबर बोलता बोलता तो सहज म्हणून जातो, तुझ्याकडे अंगठ्या एवढ्या आकाराचा जर समजा एखादा हिरा असला असता तर तू एखादं गाव खरेदी करू शकला असतास, मुठी एवढ्या आकाराचा जर हिरा असला असता तर तू एखादं शहर खरेदी करू शकला असता. हिरा हा अत्यंत मौल्यवान वस्तू आहे असं जेव्हा त्याला म्हटलं जातं तेव्हा मात्र तो रात्रभर झोपत नाही, सकाळी उठतो, आपली संपूर्ण जमीन विकतो, आपल्या कुटुंबातील व्यक्तींची एका ठिकाणी व्यवस्था करतो आणि हिऱ्याच्या शोधामध्ये संपूर्ण जगभर फिरतो. फिरत असताना त्याला लक्षात येतं हिरा काय आपल्याला मिळत नाही आहे, समाधान आपल्याला मिळत नाही आहे, आनंद मिळत नाही आहे असं बघितल्यानंतर त्यांना तो नदीमध्ये आत्महत्या करतो. त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला आपली शेती विकलेली होती त्या शेतीमध्ये गुरांना पाणी पाजण्यासाठी ज्यांनी शेती घेतलं होतं तो व्यक्ती जातो. पाणी पाजत असताना त्याला त्या कुठेतरी एखादा खडा चकाकत असताना दिसतो. तो सहजच तो खडा उचलतो आणि आपल्या बैठक रूममध्ये तो ठेवतो. ज्या विद्वान व्यक्तीने त्या शेतकऱ्याला सल्ला दिला होता तो तो पुन्हा त्याच्या घरी येतो. आल्यानंतर तिथे असणारा तो खडा बघितल्यानंतर तो व्यक्ती परत आला का, अशा प्रकारे ज्या व्यक्तीने शेती घेतली होती त्या व्यक्तीला विद्वान व्यक्ती विचारतो. तेव्हा तो सांगतो हा खडा साधासुद्धा नाही आहे, तो हिरा आहे. तेव्हा तो शेतकरी त्याला म्हणतो हा तर मी जेव्हा बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्या पाण्यामध्ये चकाकत होता, बैठकीमध्ये चांगला दिसेल म्हणून मी तो उचललेला आहे, आणून इथे ठेवलेला आहे. तेव्हा मात्र हे दोन्ही व्यक्ती तिथे जातात, तिथे असणारे खडे वेचतात आणि त्याची तो हिरा आहे की नाही हे पाहण्यासाठी पाठवून देतात. तेव्हा लक्षात येतं की बाबा तो हिराच आहे. तेव्हा मात्र लक्षात येतं जो व्यक्ती हिऱ्याच्या शोधासाठी आपलं घरदार विकतो, शेती विकतो आणि हिरा शोधत जातो त्या व्यक्तीची संपूर्ण शेती ही हिऱ्याच्या खड्यांनी भरलेली असते. म्हणजेच मला तुम्हाला या ठिकाणी लेखकाने जे सांगितलेलं आहे तेच सांगायचं आहे. मानव जेव्हा सुखाच्या शोधामध्ये बाहेर भटकत असतो, सुख त्याला बाहेर मिळत नाही, आनंद त्याला बाहेर मिळत नाही, तर ते आनंद केवळ त्याच्या अंतर्मनामध्ये दडलेलं असतं, तेच त्याला शोधावं लागतं हे आपल्याला या कथेच्या किंवा उदाहरणाच्या माध्यमातून सांगता येतं. त्याचबरोबर आपल्याला पुढील उतार्याचं वाचन करायचं आहे आणि गोरले यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी, आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच, आनंदाला
प्रसवतो तोही आनंदच, या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे. बाबा, आनंद जरी आपल्या अंतरंगात असला, सर्वत्र असला, तरी तो अनुभवत असताना मात्र आपलं नातं आनंदाशीच जुळवत असतो, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आनंद आनंदाशीच जुळवून घेतो, आनंदाकडेच आकर्षित होतो, या गोष्टी मात्र लेखकाने या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. त्याचबरोबर पुढच्या उतार्यामध्ये लेखक सांगू इच्छितो, आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यावर आनंद अनुभवता येतो आपल्या आयुष्यासोबत, ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साथ, आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. या ठिकाणी लेखकाने सांगितलं आहे, मानवाला आपलं अस्तित्व जाणवत असतं, लक्षात येत असतं, आणि तेच जर समजा त्याला योग्य वेळी जाणवलं तरच तो खऱ्या अर्थाने आयुष्याचा आस्वाद घेऊ शकतो. जेव्हा एखादा व्यक्ती आपण मरणार आहोत या भीतीपोटी आयुष्य जगायचं सोडलं तर त्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा आस्वाद घेता येत नाही. पण त्याने जर ठरवलं की बाबा उद्याचा दिवस, उद्या भूतकाळ भविष्यकाळ याचा विचार न करता केवळ वर्तमान काळामध्ये मला चांगल्या प्रकारे कसं जीवन जगता येईल याचा विचार करून आपल्या अस्तित्वाला गृहीत धरून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तरच तो चांगल्या प्रकारे आनंदमय जीवन जगू शकतो. अन्यथा आनंदाला तो मुखत असतो, असं या ठिकाणी लेखकाने आपल्याला सुचवलेलं आहे. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास, असं लेखकाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. शिवराज गोरले यांनी आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामध्ये मानवाला जीवन जगत असताना आनंदीमय जीवन जगायला हवं, त्यासाठी त्याला आनंद इतरत्र भटकून मिळत नाही तर त्यासाठी त्याला आपल्या अंतरंगात शोधावं लागतं. आपलं अंतरंग जर आनंदीमय असेल तरच त्याला या पृथ्वीतलावरील किंवा सृष्टीमधील छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधता येतं, त्याचा आस्वाद घेता येतो, आपण चांगल्या प्रकारे आनंदीमय जीवन जगता येतो, असं त्यांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे. मानवी जीवन हे आनंदीमय जगण्यासाठी इतरत्र धडपडणे, भटकणे योग्य नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सृष्टीतील किंवा पृथ्वीतलावरील छोट्या छोट्या गोष्टीचा आस्वाद आपल्याला अनुभवायचा असेल तर मात्र प्रथमतः आनंद आपल्या मनामध्ये शोधावा लागतो. आपलं मन प्रसन्न आनंदी असेल तरच आपण जगभरातील छोट्या छोट्या गोष्टीचाही आस्वाद घेऊन आनंदीमय जीवन जगू शकतो, असं त्यांनी तुम्हाला या ठिकाणी सुचवलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या उतारामध्ये लेखक काय सांगतात ते पाहू. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाहीत. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं, असं लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. मानव श्वास घेतो जीवन जगण्यासाठी, असं तो आम्हाला सांगितलं जातं. पण याच ठिकाणी लेखक सांगतो की बाबा श्वास घेणं हे केवळ जीवन जगण्यासाठी नाही तर ते शरीर आणि मन याला जोडणारा सेतू आहे, असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाहीत असंही त्यांनी या ठिकाणी तुम्हाला सुचवलेलं आहे. पोटातून खोलवर श्वास घेणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे, असतं हे खरं असलं तरी मनसुद्धा त्याने शांत होतं, असंही लेखक या ठिकाणी सांगू इच्छितो. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट
धरून मनापर्यंत पोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं असं त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे. श्वास हा मन आणि शरीर या दोघांना जोडणारा दुवा आहे, दोघांमध्ये मध्यस्थी म्हणून काम करतो असं या ठिकाणी श्वासाचं कार्य आहे असं लेखक सुचवू इच्छितो. पण आपण श्वासाकडे लक्ष देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण क्षणाकडे लक्ष देत नाहीत. एक एक दिवस उजाडतो मावळतो, आपण दिवसाकडे लक्ष देत नाहीत. सूर्योदय सूर्यास्त होतो तोही आपण नीट पाहत नाहीत. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणारे आहे ते गृहीत धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. आपलं आपल्या श्वासाचं आपल्या अस्तित्वाचं आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान आहे असं त्यांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे. आता या ठिकाणी लेखक सांगू इच्छितो, आपण श्वासाकडे लक्ष देत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. आयुष्यातलं एक एक क्षण येतो आणि जातो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये त्यांनी उदाहरण कसं दिलेलं आहे पा. प्रत्येक दिवस मानव जीवन जगत असताना दिवस उगवतो आणि दिवस मावळतो याकडे आपण पाहत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. एखादा व्यक्ती दिवस उगवल्यानंतर झोपेतनं जाग होतो आणि दिवस मावळत असताना आणि दिवस उगवत असताना जे सौंदर्य असतं छोट्या गोष्टीमध्ये जो आनंद मिळतो तो मात्र आजचा मानव घेत नसताना दिसतो असं या ठिकाणी आपल्याला लेखक सुचवू इच्छिताना दिसतो. सूर्याचं उगवणं आणि मावळणं ते आपल्या दृष्टिकोनातून नगण्य झालेलं आहे. त्याकडे एवढं लक्ष देऊन आपण पाहत नाहीत. सूर्योदय हो अथवा सूर्यास्त हो ते आपल्या दृष्टिकोनातून नगण्य झालेलं आहे म्हणून आपण त्याकडे नीट पाहतसुद्धा नाही आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. डोळे असूनसुद्धा आपण सृष्टीकडे चांगल्या प्रकारे पाहत नाहीत, योग्य दृष्टीने त्याकडे पाहत नाहीत असं लेखक तुम्हाला सांगू इच्छितो आणि त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद घेता येत नाही असं सुचवलेलं आहे. सकाळी निघणारा सूर्यकिरण धुक्यामधून रास्ता काढत येणारे सूर्यकिरण हे सगळं बघितल्यानंतर मन आनंदी आल्हाददायक होतो. सूर्यास्त होत असताना जो सोनेरी कलर सगळीकडे पसरलेला असतो तोही एक वेगळा आनंद देऊन जातो. पण या गोष्टीकडे तुम्ही आम्ही पाहत नाहीत असं लेखक तुम्हाला सुचवू इच्छिताना दिसतो. याचं भान तुम्ही आम्ही ठेवायला हवं असं लेखक छोट्या छोट्या उदाहरणांच्या माध्यमातून देऊ इच्छिताना दिसतो. सृष्टी किंवा पृथ्वी तलावर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद दडलेला आहे पण तो आनंद घ्यायचा कसा हे मात्र तुम्हा आम्हावर अवलंबून आहे असं लेखकाने सांगितलेलं आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त यामध्ये कवींना लेखकांना छोट्या छोट्या कविता सुचतात. एखादं लेख सुचतो ते त्यांना त्यामधून सुचत असताना दिसतो. म्हणूनच लेखक या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगू इच्छितो, आनंद घ्यायचा असेल तर मात्र सृष्टीमध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीचा पुरेपूर आस्वाद घ्यायला हवा, त्याचं भान तुम्ही आम्ही ठेवायला हवं असं या ठिकाणी लेखकाने सुचवलेलं आहे. पुढील पॅरेग्राफमध्ये लेखक म्हणतो, आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल पण सत्य आहेत. या ठिकाणी लेखक म्हणतो की तुमचं किंवा आमचं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक आश्चर्याची गोष्ट आहे, अद्भुत सत्य आहे. भलेही ते सापेक्ष असेल पण ते सत्य आहे असं त्यांनी सांगितलं आहे. जीवनाच्या युगायुगाच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभलेला आहे असं लेखक तुम्हाला सांगतो. मानवी जीवन सहज मिळत नाही असं लेखक तुम्हाला म्हणतो. तो लाभला आहे हेच आनंदाची एक सबळ हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं असणं ही पुरेशी असणं ही पुरेसं आहे. किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे असं लेखक या ठिकाणी म्हणत असताना दिसतो. म्हणजेच मानवाला मानवी जीवन मिळणं ही एक आनंदाची बाब आहे.
बरेच खडतर तपश्चर्या करून मानवाला मानवी जीवन मिळालेलं आहे. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हटलं जातं की बाबा मानवाला अनेक पशु पक्षी प्राण्यांचे जीवन घेऊन पुन्हा मानवी जन्म मिळत असतो. कुठेतरी पुण्यकर्म केल्यामुळे मानवी जीवन मिळतो आणि हा मानवी जीवन तुम्हा आम्हाला लाभणं म्हणजे तो एक आनंदाचा आहे, एक सबळकरण आहे असं लेखक सांगू इच्छितो. आणि आपलं असणं हेच आनंदासाठी पुरेसं आहे आणि हीच आनंदाची खूण आहे आणि अभिव्यक्तीसुद्धा आहे असं लेखक या ठिकाणी सुचवू इच्छितो. म्हणजे मानव जन्माला आला, जन्माला येण्याच्या पूर्वी त्याला असंख्य पशु पक्षी कीटक प्राणी यांच्या जन्माला जावं लागतं आणि त्याच्यानंतर कुठे त्याने चांगले कर्म केलेले असतील तर मात्र त्याला मानवी जन्म मिळतो. आणि हा मानवी जन्म मिळत असताना त्याला अनेक तपश्चर्या खडतर जीवन जगून यावं लागतं तेव्हा हा मिळालेला असतो. म्हणूनच तो लाभणं हेच आनंदाचं एक सबळ कारण आहे आणि मानवी जन्म मिळणं हे एक आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे असं लेखक या ठिकाणी सुचवत असताना, सांगत असताना किंवा आपले विचार मांडत असताना दिसतो. त्यानंतर पुढच्या ओळीमध्ये लेखक काय म्हणतो ते पाहू. एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही, त्याची काही स्पष्ट कारण असतात. एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं पण तुमच्यामध्ये हे खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुखरुख लागून राहते. आनंद हा निव्वळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. या ठिकाणी लेखकाने एक उदाहरण दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून तो सांगू इच्छितो. मानवी जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीला एखादी आनंदमय घटना घडलेली असेल, उदाहरणामध्ये तो सांगतो, जर समजा एखादी गोष्ट आपल्याला मिळत असेल, एखाद्या व्यक्तीला एखाद्या नाट्यस्पर्धेमध्ये चांगलं अभिनय केलेलं आहे, सर्वोत्कृष्ट असं अभिनय केलेलं आहे, त्याच्या अभिनयाला पाहून त्याला एखादं बक्षीस मिळत असेल तर जेव्हा त्याला वाटतं की माझ्यापेक्षा तो पुढचा व्यक्ती चांगल्या प्रकारचा अभिनय केलेला होता, खरं तर हा बक्षीस त्याला मिळायला हवं असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा मात्र तो बक्षीस मिळवूनही आपल्याला आनंद होत नाही, मनामध्ये रुखरुख लागून राहते. आणि जेव्हा आपण आपलं कार्य प्रामाणिकपणाने करतो, आपल्या कार्याची चांगली पोच आपल्याला मिळते किंवा तशा प्रकारचं आपल्याला गौरव केला जातं किंवा आपल्या अभिनयाला साथ दिली जाते तेव्हा मात्र आपल्याला आनंद होतो. पण आपण जर समजा चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं नसेल आणि आपल्याला जर समजा बक्षीस दिल्या जात असेल तर मग मात्र आपल्या मनामध्ये कुठेतरी रुखरुख लागून राहते, हा बक्षीस माझ्यासाठी नाही तर खरं कार्य करणाऱ्या व्यक्तीला मिळायला हवा असं आपल्याला वाटत असतं. आणि जरी तो आपल्याला मिळालेला असला तरी तो आनंद आपल्याला चांगल्या प्रकारे अनुभवता येत नाही, घेता येत नाही असं लेखक या ठिकाणी सुचवलेलं दिसतं. म्हणजेच खरा आनंद घेण्यासाठीसुद्धा आपण तशा प्रकारचं कार्य करायला हवं आणि तशा प्रकारे आपण कार्य केल्यानंतर मग जर आपल्याला बक्षीस मिळालं तर मात्र आपल्याला खरा आनंद होतो. अन्यथा आपण तशा प्रकारचं कार्य न करता आपल्याला जर एखादं बक्षीस किंवा मानसन्मान मिळाला तर मग मात्र आपलं मन तेवढ्यापुरतं जरी समाधानी असलं तरी मनाच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये एखादी रुखरुख लागून जाते असं लेखक या ठिकाणी सांगत असताना किंवा या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांचे मत पटवून देत असताना दिसतो.